देशभरात आता हा विषय मोठा होत चाललेला आहे आणि विचार मोठा होत चाललेला आहे की आपल्या देशात राजकीय स्वातंत्र्य आणि दुसरे म्हणजे लोकशाही आता जिवंत आहे का। कदाचित 2024 ची निवडणूक जर लोकशाहीसाठी घातक ठरली तर ही निवडणूक देशातली शेवटची लोकशाही निवडणूक होईल असं सगळ्यांना वाटतं। आणि म्हणूनच मी सगळ्याच विरोधी पक्षांना सांगू इच्छितो, देशभरात जिथे जिथे आपण बघाल, गेल्याच आठवड्यात काही मुख्यमंत्र्यांनी उद्धव साहेबांनी वगैरे पत्र प्रधानमंत्री महोदयांना ह्या सगळ्या एजन्सींच्या विरुद्ध लिहिलेलं आहे। इथे देखील आम्ही बघत आहोत ज्यांच्यावर आरोप झाले, जे पळाले तिथे, ज्यांनी गद्दारी केली, त्यांचे सगळे आता आरोप बाजूला ठेवलेले, त्यांच्या फायली बाजूला ठेवलेले आहेत। जे आमच्या सोबत आहेत त्यांच्यावर खोट्या तडीपाण्यांच्या नोटिसेस काढल्या जात आहेत, वेगळे केसेस टाकले जात आहेत। आणि हे असं देश, असं राज्य चालू नाही शकत। आणि म्हणून आपल्या देशातली लोकशाही आता टिकते की नाही इथपर्यंत विषय पोहोचलेला आहे। लोकशाहीने तो समोर आणलेला आहे की जादू टोण्याच्या संदर्भामध्ये एका सुनेच्या मासिक पाळीमध्ये ब्लड कलेक्ट केलं आणि ते 50,000 विकले आणि तिला मानसिक छळ केलाय तिचा। आता हे सगळं जरी असलं तरी सरकार आहे कुठे हा विचार करण्याची गोष्ट आहे। कालच आपण बघितलं असेल भोपळा आपल्या सर्वांना दिलेला आहे बजेटमधून, अर्थसंकल्पामधून। ह्या अर्थसंकल्पातून नक्की कोणाला काय मिळालं हाच आज सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे। आणि मग असे जेव्हा प्रकार होतात किंवा महिलांवर अत्याचार वाढत जातात तेव्हा आमच्या राज्याच्या जे काही घटनाबाह्य मंत्रिमंडळ आहे त्याच्यात एक सुद्धा मंत्री नाही, महिला मंत्री नाही, हा एक मोठा विषय राहतो। बरं, हे जरी असलं तरी ह्याच सरकारमध्ये एक असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांना, एका महिला खासदाराला अनेकदा शिव्या दिलेल्या आहेत तरी ते अजून मंत्रीपदावर आहेत। दुसरे असे आहेत जे एक आमदार आहेत, गद्दार आमदार, ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केलेला आहे तरी देखील त्यांच्यावर कुठेही कारवाई झाली नाही। आर्म्स ऍक्टमध्ये केस झाली आहे पण अजून अटक झाली नाही। हे असं मुंबईत हा प्रकार घडू शकतो। आणि म्हणून हे जे प्रकार घडत आहेत त्याच्यात कायदा सुव्यवस्थेचा जो विषय आहे, काल पण मी हा विषय घेतला, मला वाटतं की पोलिसांकडे पण लक्ष नाही आहे कोणाचं। आपण बघितलं असेल महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही अर्थसंकल्पात मोठी तरतूद ही पोलीस हाऊसिंगसाठी केलेली, ह्या अर्थसंकल्पात आम्हाला कुठेही एक शब्द देखील याच्यावर ऐकू आला नाही। किस तरह से देखते नहीं, देखने का नजरिया साफ है। डर ये सरकार के मन में है और ये डरते हैं कि कोई इंसाफ के साथ खड़े रहे, कोई सच के साथ खड़े रहे, उनसे डरते हैं, उनपे एजेंसियां जाती है और कार्रवाई करती है। ये एक पैटर्न बन चुका है। पहले ये लगता था, लोगों को भी लगता था कि कुछ जेन्यून केस होगी, लेकिन देश भर में अभी ये पैटर्न बन चुका है कि कोई भी अगर हमारे खिलाफ हो, यानी सरकार के खिलाफ हो, तो उस पर कार्रवाई होती है। और ये सिर्फ उस व्यक्ति के लिए नहीं लेकिन देश के लिए और हमारे लोकतंत्र के लिए घातक है। आदित्य जी, जिस तरीके से कल अर्जुन विवाद लोढ़ाने हाउस में कहा कि 1,00,000 से ज्यादा पूरे प्रदेश भर में बिहार के केसेस हो रहे हैं, मोर्चे निकाले जा रहे हैं, तो ये किस तरीके का बयान आप देखते हैं? और सरकार जब उनकी है तो सदन में बताने और कानून लाने इस तरीके की चीजें जो की जा रही है, कैसे? ये बात साफ है कि उनको रंजिशें पैदा करनी है। अगर आप देखें तो एक ही है, दो धर्मों में कोई तकलीफ निर्माण करे, जाति में करे और फिर इस पर बात करते रहे। अगर उनकी सरकार केंद्र में, उनकी सरकार हमारे राज्य में है तो हिंदू खतरे में कैसे? हम सारे लोग, हम जब अपनी सरकार थी तो कोई ऐसे मोर्चे नहीं थे, लेकिन अभी सरकार पलटी है, भाजपा की सरकार ही है, गद्दारों की सरकार आई है, तो ये विषय अभी कैसे आ रहे? लेकिन अगर उनको सच में एक असली विषय जानना होगा, देखना होगा, तो उनको कश्मीर में जाके जो कश्मीरी पंडितों की आज हालत है वो जाननी होगी, क्योंकि वहां असली तकलीफ है। सर, आपका में बड़ा मुद्दा निकल कर आया कि खाद लेने के लिए किसानों को अपनी जात बतानी पड़ रही, किस तरह क्या नहीं, ये जाति का जो एक विवाद है या जाति के जो राजकारण है, राजनीति है, उसमें कभी भी शिवसेना जाती नहीं है। यही बात रही है कि शायद ये जो केंद्र सरकार है उनको डेटा कलेक्ट करना हो, कोई स्टैट्स हो, तो वो उनके स्पष्टीकरण में आए। लेकिन सबसे अहम बात यही रहती है कि अगर किसी को अपनी जात न बतानी हो, धर्म न बताना हो, तो हिंदुस्तानी कह दे, बात साफ हो जाएगी। कि आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, सूड भावनेनं कारवाई होते, देशात लोकशाही जिवंत आहे का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे।